नमस्कार भावांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावानो आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते आपण गणपती बाप्पा स्पेशल केलेला आहे जसा तुम्ही सुरुवातीला बघितलेला आहे आणि हा आपला जे काही व्हिडिओ आहे ते आपला आजचा जे काही आपली जी एक सिरीज चालू आहे देव बाप्पा म्हणून तर त्यावरचा हा आपला आठवा व्हिडिओ आहे तुम्ही भागले जे काही सात व्हिडिओ जे बघितले नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये किंवा प्लेलिस्टमध्ये भेटून जाईल तर ते व्हिडिओ बघून घ्या भावांनो आणि हा जे काही व्हिडिओ आहे ते आपला आजचा ते आठवा पार्ट असेल व्हिडिओ खरंच खूप खाजलेला आहे व्हिडिओमध्ये जास्त काही एडिटिंग नाही पण सुरुवातीचे जे काही टेक्स्ट ॲनिमेशन आहे तेवढी एडिटिंग असणार आहे बाकीत आपले जे काही शेकेफेड आहे ते डायरेक्ट आपल्या इथे लावायचे असतील तुम्ही मागील व्हिडिओ बघितले नसेल व्हिडिओ बघून घ्या आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर डुलेक लाईक करा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि खाली एखादी चांगली कमेंट नक्की करा चला भाऊ आपण तुमचा जरा सुद्धा निवडल तर आपला आजचा हा व्हिडिओ चालू करूया हा जे काही व्हिडिओ आहे आपण अॅट मोशन ॲपमध्ये मध्ये केलेला आहे लेटेस्ट व्हर्जनचा अलाइट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा तर इथे तुम्हाला काय करूया आपण सगळ्यात आपल्या अलाइट मोशन अभिजात चालू करून घेऊया तर या ठिकाणी आपण आपला अलाइट मोशन अभिजात चालू करून घेतलेलं है, आहे हा मोशन अप चालू करायच्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये जाऊन जे काही दोन प्रोजेक्ट्स असतील टेक्निकल जे शेक आणि टेक्निकल जे बीट बीटमार्क आणि शेक इफेटचे जे काही दोन प्रोजेक्ट मी तुम्हाला दिलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते तुम्हाला डायरेक्ट इथे इन्स्टॉल करून घ्यायचे आहे ओपन करून घ्यायचे आहे हे दोन्ही प्रोजेक्ट इथे इन्स्टॉल घ्यायच्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं आहे तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे बीटमार्कमध्ये घ्यायच्यानंतर बघू शकता इथं तुम्ही जर ऐकलं तर इथं जे काही म्हणजे सॉन्ग आहे पण याच्यावर जे काही व्हिडिओ लावायचा आहे तुम्हाला प्रि रेडी जे काही मी तुम्हाला इथे व्हिडिओ करून दिलेला आहे ते डायरेक्ट तुम्हाला प्लसमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आणि शून्य पॉईंट शून्य नऊचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे हा अशा प्रकारे काही व्हिडिओ असेल बघू शकता मन सुंदर सुंदर जसा मोगरावाला जे काही व्हिडिओ असेल याच्यात मी तुम्हाला सगळे टेक्स्ट ॲनिमेशन इथं करून दिलेले आहे तुम्हाला फक्त हा व्हिडिओ इथं लावून टाकायचा आहे व्हिडिओ इथे लावल्याच्यानंतर यानंतर तुम्हाला काय करायचं नऊ पॉईंट अकराच्या जा बीटमार्कला जाऊन इथून पुढे तुमचा जो जे काही गणपती बाप्पाचे फोटो असतील ते सगळे फोटो अशी तुम्हाला एक एक बीटमार्कमध्ये अशी इथं लावून टाकायचे आहे बघू शकता आज पण आपण सेम फोटो वापरणार वापरणारा जर तुम्हाला नवीन फोटो पाहिजे असतील तर तुम्ही खाली कमेंट करू नक्की सांगा आपण तुमच्यासाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये नवीन फोटो इथं घेऊन येऊया तर जे काही आपले फोटो असतील ते सगळे फोटो तुम्हाला इथे लावून टाकायचे आहे एक एक बीटमार्कमध्ये तुम्हाला एक एक जे काही फोटो असेल तुमचा ते असा तुम्हाला इथे लावून टाकायचा आहे फोटो इथं लावायचा आणि एक्स्ट्राचा पार्ट खालून इथे असा ड्रेम करून टाकायचा तर मग बघू शकता सगळ्या बीटमार्कमध्ये आपन आपण सगळे आपले जे काही फोटो आहे तिथे लावलेले आहे सगळे फोटो इथं लावायच्या नंतर तुम्हाला काय करायचं बॅक येऊन जायचं बॅक आल्यानंतर जे काही आपले शेक इफेक्ट असेल त्यामध्ये जाऊन जे काही फोटोला इफेक्ट असेल बघू शकता शेक इफेक्टमध्ये आजचा आपला जे काही एकच इफेक्ट इथं असणार आहे तर त्यासाठी ते एकच इफेक्ट तुम्हाला इफेक्ट्समध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे आणि बॅक येऊन आपल्या पुन्हा आपल्या त्याच बीटमार्कमध्ये जाऊन आपण नऊ पॉईंट अकरापासून जे काही फोटो लावले होते सुरुवातीला दोन बीटमार्क मी असंच नॉर्मल तुम्हाला बीट करून दिले आहे ठिकाणी आपले टेक्स्ट बदलते तिथे तुम्हाला काहीच नाही करायचं नऊ पॉईंट अकरापासून जे काही पुढे फोटो आपण लावलेले आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही आपले फोटोंना इफेक्ट आहे ती असं इथं पेस्ट इफेट असं इथं करत राहायचं आहे बघू शकता फोटोना तुम्हाला इथं असं सिलेक्ट करायचं आणि इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्टचे जे काही ऑप्शन असेल ते तुम्हाला असं इथं सिलेक्ट करत राहायचं आहे बघू शकता आपले जे काही आज पाच ते सात फूट इथं लागणार आहे त्या सातही फोटोंना तुम्हाला हा आपला आजचा एकच इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे तर हा इफेक्ट इथं लागल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला काय करायचं परत तुम्हाला नऊ पॉईंट आग्राचं जा बिटमार्कला जायचं आहे आणि या ठिकाणी प्लसमध्ये जाऊन इथे तुम्हाला एक शॅडो इथं लावून टाकायची आहे खालच्यासाठी म्हणजे असे एक शॅडो अशी तुम्हाला दिलेली आहे मी खालच्या साईडला एक ब्लॅक कलरची असे शॅडो इथं येऊन जाईल त्याच्यावर आपल्याला आपली आजची पी एन जी इथं ठेवायची आहे तर ती पी एन जी ठेवण्यासाठी अधिक शॅडो लावून घेऊया आणि शॅडोची सुद्धा एन जी आहे तर त्यासाठी शॅडोला थोडी लावून टाका आणि थोडच्या असं इथे झूम करून टाका म्हणजे बरोबर आपल्या सगळ्या फोटोंवर आपली शॅडो इथं बरोबर चांगली अशी तिथे दिसून येईल तर हे एवढी ते ऍडजस्ट केल्यानंतर नऊ पॉईंट अकरापासून परत तुम्हाला एक मी पी एन जी करून दिलेली आहे बघू शकता आतुरता सॉरी ही आपली पीएनजी नाही आजची आज आपली लवकरच वाली पी एन जी आहे तर ती पीएनजी तुम्हाला लावून टाकायची आहे बघू शकता वाली पी एन जी आहे वाली पी एन तर लावून टाकायची पी एन जीची ड्युरेशन शेवट जी पण ती अशी वाढून टाकायची आणि पी एन जी तुम्हाला इथं थोडी इथं आज ॲडजस्ट करायला लागेल मी बरोबर म्हणजे आपल्या स्क्रीनच्या हिशोबाने बरोबर इथं आली नाही पी एन जी थोडी इथं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायची आहे का अशा प्रकारे पिन जी इथं ॲडजस्ट करून घ्यायची आणि याच्यावर तुम्ही इफेक्ट इफेक्टसुद्धा इथं लावू शकता आज आपला हा ओवरला इफेक्ट आहे आपल्याजवळ तर आपण इथं हा इथं लावून टाकूया बघू शकता हा याला इथे काय करायचं एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करून ब्लेंडिंग जे काय असते ते स्क्रीनमध्ये करून टाकायची किंवा लायटनमध्ये करू शकता आपण याला इथं स्क्रीनमध्ये नाही लायटनमध्ये ठेवूया तर असं इथे ठेवून टाकायचं आणि वरचे एक्सपोर्टचं ऑप्शन टच करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्ही इथे तुमचा लोगोसुद्धा लावू शकता लोगो जर तुम्हाला बनवायचा असेल तर लोगो कसा बनवायचा यावर मी एक सेपरेट टुटल केलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे तर फक्त ते लावायचं आहे लोगो आणि व्हिडिओवरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शन टच करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे जे तुमच्या फोनला क्वालिटी सूट करेल ते क्वालिटी सिलेक्ट करा आणि आपला आजचा रेडी तो तिथं एक्सपोर्ट करून घ्या चला भाऊ ना आजचा व्हिडिओ एवढाच होता अजून काही पाहिजे असले प्रकारची व्हिडिओ होतो तुम्ही खाली नक्की कमेंट करत चला आणि अशाच प्रकारची आपली सिरीज तुम्हाला आवडत आहे का हे सुद्धा खाली कमेंट करून सांगा चला भाऊ ना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये